नमस्कार मी नितीन आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक राजकीय नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली असून सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वारं मोठ्या प्रमाणात वाहू लागलं आहे. प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांनी कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या आयोजित पत्रकार परिषदेत काय म्हणाले पंजाबराव पाटील ते पाहूयात. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेचं निवडणुकीचं मोठ्या प्रमाणात आता वारं वाहत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. गावगाड्यातला पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी खवळलेला आहे. शेतकऱ्याला पूर्वीच्या सरकारने न्याय दिला नाही म्हणून शेतकऱ्यांना दुसरं सरकार दिलं, पण दुसरं सरकारसोबत लबाड निघाल्यामुळं आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी सगळ्या सरकारचा आणि इथल्या प्रस्थापित इथल्या प्रतिनिधींचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आज निर्माण झालेली आहे. मी गेल्या 10 दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये फिरत आहे. फिरत असताना गावगाड्याचा शेतकरी मला भेटतो, मोठ्या प्रमाणामध्ये राग आणि नाराजी या ठिकाणी दिसते आणि शेतकऱ्याला वाटतं की आता आपल्याला बदल केला पाहिजे. शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी उमेदवार ठेवलेला आहे आणि मला मोठ्या प्रमाणात शेतकरी गावगाड्यातला माणूस मला मदत करताना आज त्या ठिकाणी दिसत आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकरी माझ्या पाठीशी राहील आणि या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. सातारा जिल्ह्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून कुठलंही काम 10 वर्षामध्ये झालं नाही. त्याच पद्धतीनं असणारे शिवसेनेचे नरेंद्र पाटील हे सुद्धा मुंबईवरून या ठिकाणी आल्यामुळं त्यांच्यावरचा विश्वास या ठिकाणी लोकांचा राहिलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक होत आहे. या ठिकाणी शेतकऱ्याला दुधाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही, कुठल्याही भाव शेतमालाला आज भाव मिळत नसल्यामुळं शेतकरी आज नाराज आणि रागात आहे. याचा परिणाम उद्या ज्या निवडणुकीत होणार आहे 23 तारखेला या ठिकाणी जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीत आपल्याला दिसेल की या ठिकाणचा शेतकरी सरकारच्या आणि इथल्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात आहे आणि शेतकरी संघटनेच्या पाठीशी असणारा शेतकरी माझा विजय केल्याशिवाय राहणार नाही हा मला या ठिकाणी विश्वास आहे. इतर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होत आहे, परंतु सर्व प्रकारचे अनुकूल भौगोलिक परिस्थिती आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध असतानाही सातारा जिल्हा पिछाडीवर आहे. तसेच याला विद्यमान लोकप्रतिनिधीच मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, कुठल्याही शेतमालाला भाव नाही, त्यामुळं आज शेतकरी नाराज आहे. याचा परिणाम उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत होणार असून 23 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत या ठिकाणचा शेतकरी सरकारच्या आणि इथल्या प्रस्तावित लोकांच्या विरोधात जाणार आहे आणि शेतकरी संघटनेच्या पाठीशी असलेला शेतकरी माझा विजय निश्चित केल्याशिवाय राहणार नाही असंही पंजाबराव पाटील यावेळी म्हणाले. वायझेड इंडिया टीव्ही कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.